25 वर्षांपूर्वी एक मनोरुग्ण व्यक्ती घरातून बेपत्ता झाली होती. खूप शोध घेऊनही ती सापडली नाही, पण अखेर 25 वर्षांनंतर तो सापडला. छत्तीसगडमधल्या विलासपूर इथे राहणाऱ्या सलीम शेखची ही कहाणी आहे. कल्याणमधील बैल बाजारात एक मनोरुग्ण असल्याची माहिती आधार संस्थेचे पदाधिकारी विनायक आभाळे यांना मिळाली होती. त्या व्यक्तीची विचारपूस केल्यानंतर छत्तीसगडमधला असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांच्या मदतीनं त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेण्यात आला. रविवारी सकाळी सलीमचा भाऊ जुनेद कल्याणला पोहोचला. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात सलीम याला जुनेदला सुपूर्द करण्यात आलं. जुनेद यांनी आधार संस्थेचे पदाधिकारी आणि पोलिसांचे आभार मानले. तसंच पोलिसांनी अशा प्रकारे कोणतेही एनजीओ किंवा व्यक्ती काम करत असेल तर त्याला पूर्ण पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं. तो जो मनोरुग्ण होता सलीम जलाल शेख हा गेली 25 वर्षापासून मिसिंग होता आणि त्या कुटुंबाशी संपर्क करून आज त्यांचे नातेवाईकांना आम्ही तो हँडओव्हर करीत होतो. जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे, जी काही मदत होईल ती त्यांना पूर्णपणे आम्ही केलेली आहे. इनका छोटा भाई हूं मैं, को जा जान काही नाही है. मतलब 24-25 साल हो गया घर से निकले इसको. ये मेंटली डिस्टर्ब हो गए थे. इनका रायपुर में इलाज चल रहा था उस समय, प्रकाश नारायण शुक्ल करके यहाँ डॉक्टर उनके यहाँ 1993 या 1994 में. जे लोंडे साहेबांनी सहकार्य केलं, कुंभार साहेबांनी सहकार्य केलं, त्या सहकार्याच्या माध्यमातून अनेक किंवा आपले छत्तीसगडचे आयजी साहेब असतील किंवा तिथले अनेक कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी, ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं. आणि पोलिसांच्या सहकार्याशिवाय ही गोष्ट शक्य नव्हती. जी अशक्य गोष्टी होती ती शक्य करून दाखवली